नमस्कार शेतकरी मित्रांनो पव्यात कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळे फाटा व पिंपळगाव बसवून देतील आजचे म्हणजे दिनांक पाच जानेवारी दोन हजार एकवीसचे चे कांदा बाजारभाव सुरुवात करूयात पिंपळगाव बसवून येथून पिंपळगाव बसवून देते आज सहाशे चार ट्रॅक्टर तर पाचशे अठरा जीपगाड्यातून आवक आली होती उन्हाळ कांदा सरासरी दोन हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते तर उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटलला बाजारभाव आज निघाले आहेत तर नवीन लाल कांद्याचे सरासरी दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते जास्तीत जास्त दोन हजार नऊशे सत्तावीस रुपये क्विंटलला बाजारभाव लाल कांद्याला आज मिळाले आहेत तर लाल कांद्याचा गोल्टा सरासरी दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर जास्तीत जास्त दोन हजार चारशे एक रुपये क्विंटलला बाजारभाव गुलाल कांद्याच्या गोलट्याला आज पिंपळगाव बसमध्ये ते मिळाले आहेत आळेफाटा येथे आज एकूण सहाशे वीस पिसवी आवक जुन्या कांद्याची आली होती एक नंबर जुळे जुने कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे तर नंबर दोन जुने कांदे दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन या प्रतिचे कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले विकले गोलटी बदला एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आळेफाटा इथे विक्री झाला आहे नवीन कांद्याच्या आज बावीस हजार बावीस पिशव्या आळेफाटा फाटा विक्रीसाठी आले होता नवीन कांदा एक नंबर गोळा क्वालिटीचा कांदा तीन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाला आहे नंबर दोन प्रतीचा कांदा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाला गोल्टा कांदा दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाला गोलटी बदला एक हजार रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज जुन्नर आळेफाटा फाटा विक्री झाला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा